थर्ड पार्ट अपन शिकणार आहोत वुड, वुड पासून हा थर्ड पार्ट स्टार्ट होतो हेल्पिंग वर्ब्सचा। तर कधी यूज होतो वुडचा? एखादं वाक्य भूतकाळ आणि भविष्यकाळ असे दोन्ही काळ मिळून असेल तर भविष्यकाळात विलऐवजी वुड येतो। आपण बघितलेला सिंपल पास्ट टेन्सचा रूल काय आहे, सब्जेक्ट वर्ब टू ऑब्जेक्ट, आणि सिंपल फ्यूचर टेन्सचा रूल काय आहे, सब्जेक्ट विल वर्ब वन ऑब्जेक्ट। शाल पण येतं इथे, पण आपण फक्त विल घेतलेला आहे। तर इथे हा जो विल आहे ना, या विल ऐवजी वुड येतो। बघा वाक्य कसं असेल, मला माहित होते तो जिंकेल। आता हे वाक्य भूतकाळाचं झालं, मला माहित होते। सो सब्जेक्ट प्लस वर्ब टू आय न्यू, मध्ये दॅट टाकायचं आहे। ही वुड विन, आता ही विल विन आलं असतं या रूल प्रमाणे, ही विल विन, पण आपण तसं न करता विल ऐवजी काय घेतलेलं आहे, वुड घेतलेलं आहे। ही वुड विन, मला वाटलं ती बाहेर जाईल। सब्जेक्ट प्लस वर्ब टू आय थॉट, हा सिंपल पास्ट टेन्स आहे। ती बाहेर जाईल, दॅट शी वुड गो आउटसाइड। सो विल ऐवजी वुडचा वापर आपण इथे केलेला आहे। नेक्स्ट थर्ड, तिने विचारलं पास होशील की नाही। सो शी आस्क्ड दॅट वुड यू पास अ फेल। आता इथे क्वेश्चन असल्यामुळे वुड आधी आलेला आहे, त्यानंतर सब्जेक्ट हा यू आलेला आहे। वुड यू पास ऑर फेल। नेक्स्ट इज आवड असणे, यासाठी सुद्धा वुडचा वापर केला जातो, म्हणजे वुड लाईक टू, वुड लव टू, असं बघा। मला मुंबईला यायला आवडेल, सो सब्जेक्ट आय वुड लाईक टू बॉब वन कम टू मुंबई। मला आईस्क्रीम खायला आवडेल, सब्जेक्ट आय वुड लाईक टू बोवन ईट हॅन आईस्क्रीम। सो आवड असणे, आवड व्यक्त करणे, यासाठी वुड लाईक टू चा वापर होतो। त्यानंतर वुड लाईक टू चा वापर ऑफर किंवा इन्व्हिटेशन सुद्धा साठी केला जातो। सो वुड सब्जेक्ट लाईक टू वर्ब वन ऑब्जेक्ट, तुला माझी मैत्रीण व्हायला आवडेल का, इथे काय केली आहे ऑफर। सो वुड सब्जेक्ट यू लाईक टू बी, बी म्हणजे होणे, हे बघा हे व्हायला आहे ना होणे, माय फ्रेंड। सो हा वर्ब इथे येतो, वर्ब वन जो आहे ना हा बी आहे। तुला रसात बर्फ आवडेल का, सो वुड सब्जेक्ट यू लाईक एन आईस इन द ज्यूस। सो इथे टू प्लस वर्ब वन नाहीये, कारण इथे क्रिया नाहीये। नेक्स्ट वुड रॅदर, वुड रॅदर किंवा वुड सुनर, आपण वुड रॅदर घेऊया प्राधान्य व्यक्त करण्यासाठी। म्हणजे बघा दोन क्रिया असतील, त्यातली एक क्रिया करायला आवडते दुसरी नाही आवडत, असं सांगण्यासाठी। एखादी गोष्ट किंवा क्रिया करणं दुसऱ्या क्रियेपेक्षा किंवा गोष्टीपेक्षा जास्त आवडतं किंवा आवडेल, असे म्हणण्यासाठी वुड रॅदरचा उपयोग केला जाऊ शकतो। बघा वाक्य कसं आहे, त्याला तिथे काम करण्यापेक्षा उपाशी राहायला जास्त आवडेल। सो सब्जेक्ट इथे आहे ही, बघा सब्जेक्ट वुड रॅदर, ते वुड रॅदर आलंय, वर्ब वन स्टाव, स्टाव म्हणजे उपाशी राहणे, दॅन वर्ब वन वर्क देअर, ए वुड रॅदर स्टाव दॅन वर्क देअर, मला त्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा राजीनामा द्यायला जास्त आवडेल,
तो सब्जेक्ट आई वुड रैदर, वर्ब वन रिजाइन, देन वर्क अंडर हिम. सो इथे दोन क्रियापद आहेत, एक तर रिजाइन आहे आणि दुसरं वर्क आहे. मला टीव्ही पाहण्यापेक्षा रेडिओ ऐकायला जास्त आवडेल. सब्जेक्ट आय वुड रॅदर, वर्ब वन लिसन टू रेडिओ दॅन वॉच टीव्ही. सो इथे दोन क्रिया कुठल्या आहेत, एक तर लिसन आणि दुसरा टीव्ही, सॉरी वॉच ही क्रिया आहे. आम्ही शरण जाण्यापेक्षा मरणे पसंत करू. सब्जेक्ट वी वुड रॅदर, हा पहिले काय जी आवड असते ते पहिले येईल, डाय दॅन ठेवायचं आहे मध्ये सरेंडर. सरेंडर म्हणजे शरण जाणे. सो हे होतं वुड रॅदरची वाक्य. आता नेक्स्ट आहे वुड हॅव, हे पण महत्वाचं आहे, अनेकदा येतं. सो वुड हॅवचा उपयोग असता, असती, असते असं जर वाक्याच्या शेवटी असेल तर वुड हॅव. आता हे कुड हॅव मध्ये पण होतं, असता, असती, असते, पण तिथे कसं होतं, शकला असता, शकली असती, शकले असते, म्हणजे करता एखादी क्रिया करण्यास योग्य होता पण ती केली नाही. आणि इथे करता एखादी क्रिया करण्यास योग्य होता की नव्हता हे माहीत नव्हते, पण क्रिया केली असती असे दर्शवले जाते, तेव्हा वुड हॅव वापरतात. सो याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वुड हॅव प्लस वर्ब थ्री प्लस ऑब्जेक्ट. फर्स्ट तुम्हाला मदत केली असती, बघा असती आलेला आहे शेवटी. सो सब्जेक्ट यू वुड हॅव, वर्ब थ्री हेल्प्ड, ऑब्जेक्ट मी, मी तुझा या महिन्याचा ईएमआय भरला असता. सब्जेक्ट आय वुड हॅव, वर्ब थ्री पेड, युअर दिस मंथ्स ईएमआय, आम्ही त्यांना गाडीने सोडले असते. सब्जेक्ट वी वुड हॅव, वर्ब थ्री ड्रॉप्ड, ऑब्जेक्ट देन ऍट स्टेशन बाय कार. सो इथे वर्ब थ्रीचा वापर केलेला आहे. मी आधी पण बोललेलो आहे हेल्पिंग वर्ब सोबत हॅवचा वापर होत असेल तर वर्ब थ्री येतो. नेक्स्ट हे तुम्ही बघून घ्यायचं आहे. नंतर नोट्स मध्ये पण ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, सो त्या तुम्ही तिथे वाचू शकता. नेक्स्ट इज हॅड बेटर. हॅड बेटरचा उपयोग कशासाठी होतो, तर एखादी क्रिया केलेली जास्त चांगली राहील, बघा जास्त चांगली राहील, किंवा एखादी क्रिया करायला पाहिजे हे सोडा, पहिलं बघा क्रिया केलेली जास्त चांगली राहील असे सांगण्यासाठी हॅड बेटरचा उपयोग केला जाऊ शकतो. फर्स्ट तो आता निघालेला जास्त चांगला राहील. सब्जेक्ट यू हॅड बेटर, वर्ब वन लीव नाव, तू त्याला फोन केलेला जास्त चांगला राहील. सब्जेक्ट यू हॅड बेटर, वर्ब वन रिंग, ऑब्जेक्ट हिम, तू त्याची परवानगी घेतलेली जास्त चांगली राहील. सब्जेक्ट यू हॅड बेटर, वर्ब वन टेक हिज परमिशन, तू हे नियम पाठ केलेला जास्त चांगला राहील. सब्जेक्ट यू हॅड बेटर, वर्ब वन मेमराइज दीज रूल्स, तू डॉक्टरचा सल्ला घेतलेला जास्त चांगला राहील. सब्जेक्ट यू हॅड बेटर, वर्ब वन टेक डॉक्टर्स ॲडवाईस. सो अशा प्रकारे आपण हॅड बेटरचा उपयोग एखादी क्रिया केलेली जास्त चांगली राहील यासाठी करू शकतो. त्यानंतर नीड नॉट, हे सोपं आहे. नीड म्हणजे गरज, नॉट म्हणजे नाही. सो गरज नाही यासाठी याचा वापर होतो. तुला काळजी करण्याची गरज नाही, यु नीड नॉट वरी, तिथे त्याला तिथे जाण्याची गरज नाही, यु नीड नॉट गो देअर, तुला तिथे जाण्याची गरज नाही का. सो नीड यू नॉट गो देअर. सो इथे क्वेश्चन मार्क आहे त्यामुळे नीड आधी आलेला आहे. तुला तुझा ड्रेस बदलण्याची गरज नाही, यु नीड नॉट चेंज युअर ड्रेस,
तुला घाई करण्याची गरज नाही, यू नीड नॉट हरी. सो अशा प्रकारे सोपं आहे हे नीड नॉट, पण याच्या पुढचं जे आहे ते महत्वाचं आहे. गरज नव्हती तर इथे काय येते, नीड नॉटच्या पुढे हॅव, नीड नॉट हॅव, गरज नव्हती. एखादी क्रिया करण्याची गरज नव्हती असा अर्थ व्यक्त करण्यासाठी नीड नॉट हॅव वापरतात. सो तू तिथे जाण्याची गरज नव्हती, सब्जेक्ट यू, नीड नॉट हॅव, वर्ब थ्री गॉन, देअर. तू इथे स्वतः येण्याची गरज नव्हती, सब्जेक्ट यू, नीड नॉट हॅव, वर्ब थ्री कम, हियर युअरसेल्फ. तू पायी जाण्याची गरज नव्हती, सब्जेक्ट यू, नीड नॉट हॅव, वर्ब थ्री गॉन, ऑन फूट. तू त्याला तुझा पत्ता देण्याची गरज नव्हती, सो नव्हती आलेला आहे. सब्जेक्ट यू, नीड नॉट हॅव, वर्ब थ्री गिवन, ऑब्जेक्ट हिम, युअर ऍड्रेस. नेक्स्ट, तू झाडांना पाणी देण्याची गरज नव्हती, सब्जेक्ट यू, नीड नॉट हॅव, वर्ब थ्री वॉटर द प्लांट्स. तू त्याला तुझं वय सांगण्याची गरज नव्हती, सब्जेक्ट यू, नीड नॉट हॅव, वर्ब थ्री टोल्ड, ऑब्जेक्ट हिम, युअर एज. सो दिस इज नीड नॉट हॅव, व्यवस्थित बघून घ्या. आता हे महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे, कारण हे सारखं सारखं आपल्या बोलण्यात येत असत, हॅज टू आणि हॅव टू, किंवा हॅव टू हॅज टू, लागत लागते, असं एका वाक्याच्या शेवटी येत. तर हे कशासाठी, वर्तमानातील बंधन दर्शवण्यासाठी, ऑब्लिगेशन ऑफ प्रेझेंट, म्हणजे काहीतरी बंधन आहे माझ्यावर असं सांगण्यासाठी. एखादी क्रिया करावी लागते असा अर्थ व्यक्त करण्यासाठी हॅव टू हॅज टू चा उपयोग होतो. कोणाचा माई कोण आहे बघा, मला इथे कळत नाही. स्नेहा दिसे, मी म्यूट करून घेतो, ते बेस्ट आहे. ठीक आहे. सो एखादी क्रिया करावी लागते असा अर्थ व्यक्त करण्यासाठी हॅज टू किंवा हॅव टू चा उपयोग होतो. इथे अजून एक वाक्यामध्ये क्रियापदाच्या शेवटी य आणि च येतं आणि वाक्याच्या शेवटी आहे. बघा, क्रियापदाच्या शेवटी य आणि च, वाक्याच्या शेवटी आहे असं येतं. फॉर्म्युला बघा काय आहे, सब्जेक्ट प्लस हॅज टू किंवा हॅव टू प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. काही करण्यापूर्वी मला त्याची परवानगी घ्यावी लागते. सब्जेक्ट आय, हॅव टू, वर्ब वन टेक, हिज परमिशन बिफोर डुईंग एनिथिंग. सो हे बंधन आहे वर्तमानातलं. मला तिथे दररोज पायी जावे लागते. सब्जेक्ट आय, हॅव टू, वर्ब वन गो, देअर, ऑन फूट, एव्हरी डे. आय हॅव टू गो देअर ऑन फूट एव्हरी डे. सो दिस इज द ऑब्लिगेशन ऑफ प्रेझेंट, वर्तमानातील बंधन. हे एक अजून उदाहरणे आहेत काही. मला बाजारात जायचं आहे. सब्जेक्ट आय, हॅव टू, वर्ब वन गो टू मार्केट. मला उद्या त्याला भेटायचं आहे. सो सब्जेक्ट आय, हॅव टू, वर्ब वन मीट, ऑब्जेक्ट हिम, टुमारो. बघा इथे क्रियापदाच्या शेवटी य आणि च येतोय आणि वाक्याच्या शेवटी आहे. इथे पण जायचं हे येत आहे क्रियापदाच्या शेवटी. नेक्स्ट, आम्हाला आज निघणं भाग आहे.
सो सब्जेक्ट वी हैव टू वीला हैव लगे वर्ब वन लीव टुडे वी हैव टू लीव टुडे नेक्स्ट त्याला आहे काम एका आठवड्याच्या आत संपूर्ण भाग आहे सब्जेक्ट ही हॅज टू वन फिनिश दिस वर्क विद इन वन वीक नेक्स्ट मला उद्या पुन्हा डॉक्टरकडे जायचं आहे सो सब्जेक्ट आय हॅव टू गो टू द डॉक्टर अगेन टुमारो सो हे झालं हॅज टू हॅव टू हे एक आहे थोडं मिक्स आहे दोन हेल्पिंग वर्ब्स एकत्र येतात किंवा एक हेल्पिंग वर्ब आणि एक टेन्स एकत्र येतो हे तुम्हाला समजायला थोडस जड जाऊ शकतं कारण बॅकग्राऊंड थोडासा पक्का पाहिजे असतो टेन्सेसचा किंवा हेल्पिंग वर्बचा त्यामुळे हे मी नंतर तुमचं घेईल हेल्पिंग वर्ब संपल्यावर सो हे थोडस स्किप करूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये शिकूया नेक्स्ट इज हॅड टू आता हॅड टू म्हणजे लागलं लागले भूतकाळातील बंधन ऑब्लिगेशन ऑफ पास्ट एखादी क्रिया करायची होती किंवा करावी लागली असा अर्थ व्यक्त करण्यासाठी हॅड टू वापरतात ओके एखादी क्रिया करायची होती भूतकाळातील बंधन मला पायी जायचं होतं सब्जेक्ट आय हॅड टू वन गो ऑन फुट सो इथे यचं येते आणि होत मला पायी जावं लागलं सेम सेंटेन्स आय सब्जेक्ट हॅड टू वर्ब गो ऑन फुट मला 2 तास रांगेत उभं राहावं लागलं बघा लागला आले काय सो सब्जेक्ट आय हॅड टू वन स्टँड इन द क्यू फॉर 2 आवर्स मला तिथे 8 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं सब्जेक्ट आय हॅड टू वर्बन गेट देअर बाय 8 o'clock आम्हाला तिथे खूप त्रास सहन करावा लागला सो सब्जेक्ट वी हॅड टू वर्बन एन्ज्युअर एन्ज्युअर म्हणजे त्रास सहन करणे अ लॉट ऑफ ट्रबल देअर मला बराच वेळ वाट पाहावी लागली सब्जेक्ट आय हॅड टू वर्बन वेट लॉन्ग I had to wait long. So, he zala had to with them. And the next last one is will have to. He pan far mahatva cha hai. Will have to. Lagela. Bhavishyati bandhan. Obligation of future. So, anek jan hite kai mistake karta. Tyana bolaycha asta bhavishyati bandhana vatal. Pan te bolun jatat. Vartamanatil bandhan. फॉर एक्झाम्पल एखाद्याला बोलायचं असेल मला विचार करावा लागेल एखाद्याला हे वाक्य बोलायचं आहे पण काय करतात बोलताना काय बोलतात आय हॅव टू थिंक पण जेव्हा तो आय हॅव टू थिंक असं बोलतो तेव्हा तो चुकी करत असतो ते वर्तमानातील बंधन बोलत असतो तो भविष्यातील बंधन नाही बोलत आहे सो वर्तमानातील बंधन आणि भविष्यातील बंधन यातला फरक आहे सो त्याला बोलायला लागेल आय विल हॅव टू थिंक सो विल ऍड करावं लागेल सो बघूया फर्स्ट मला विचार करावा लागेल सब्जेक्ट आय विल हॅव टू ओपन थिंक मला पाहावं लागेल सब्जेक्ट आय विल हॅव टू ओपन सी आपल्याला हे सगळं विसरावं लागेल सब्जेक्ट वी विल हॅव टू बर्बन फॉरगेट दिस ऑल तुला तासभर वाट पाहावी लागेल सब्जेक्ट यू विल हॅव टू वर्बन वेट फॉर एन आर तुला ही नोकरी सोडावी लागेल सब्जेक्ट यू विल हॅव टू वर्बन लीव दिस जॉब तुला रांगेत उभं राहावं लागेल सब्जेक्ट यू विल हॅव टू
बघून स्टँड इन द क्यू. तुला हे लक्षात ठेवावं लागेल. सब्जेक्ट यू विल हॅव टू ओपन रिमेंबर दिस. सो हे होते शेवटचं हेल्पिंग वर्ब विल हॅव टू, ज्याचा वापर भविष्यातील बंधन काय आहे हे सांगण्यासाठी होतो. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित कळालेलं आहे. अँड दिस इज द एंड ऑफ हेल्पिंग वर्ब.